साहेब कसं बघताय, भुजबळ टीका करताय, त्याला जरांगी उत्तर देतायत, काय या वादाकडे कसं बघताय? नाही, गेले 8-10 दिवसापासून हा जो वाद चालला आहे, एकीकडे जरांगी पाटील बोलतायत, एकीकडे भुजबळ बोलतायत. मला वाटतं भुजबळांची जी भूमिका आहे, त्यांनी सरकार म्हणून आज ते मंत्री आहे, त्यांनी हा त्यांना व्यासपीठ उपलब्ध आहे. त्यांनी मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री साहेब असेल, यांच्या समोर जर त्या मांडल्या तर मला वाटतं त्यातून योग्य पर्याय निघेल. भुजबळांनी स्टेटमेंट दिलं की जरांगे पाटील स्टेटमेंट देतात, जरांगे पाटलांनी स्टेटमेंट दिलं की भुजबळ उत्तर देतात. हा जो कलगीतुरा टाईप जे चाललं आहे, याच्यामुळं समाजामधलं वातावरण दूषित होत आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांची भूमिका स्पष्ट आहे, ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, एवढं स्पष्टपणे जेव्हा त्यांनी सांगितलं आहे, तर त्यामुळं असे वाद या समाजामध्ये निर्माण होता कामा नये असं माझी मला स्वतः प्रामाणिकपणे वाटतं. आणि हे वाद जर जास्त विकोपाला गेले तर हे हा महाराष्ट्र शांत राहणार नाही, याचे दुष्परिणाम हे महाराष्ट्राला भोगावे लागतील, एवढं मात्र निश्चित आहे. वाद पेटू नये या भूमिकेत हे सरकार आहे. कोणतेही जाती तेढ निर्माण होऊ नये, जाती जातीमध्ये आपसामध्ये भांडणं होऊ नये, या भूमिकेतून हे सरकार काम करत आहे. आणि म्हणूनच सरकार आता अलर्ट मोडवर आहे. त्यांनी हे कोणीही कोणत्याही समाजाचा घटक जर दंगल करायच्या मूडमध्ये काही हितशत्रू जे असतात, समाजाच्या नावावर घुसून दंगल करायचा जे प्रयत्न करतात, त्यांना बरं रोखल्याशिवाय राहणार नाही, मग तो कोणीही असेल. दंगल ही महाराष्ट्राला परवडणारी नाही, कोणत्याही समाजाला परवडणारी नाही, म्हणून दंगलखोराला त्यांची योग्य जागा दाखवली जाईल. म्हणून सरकार आज अलर्ट, या सर्व बाबतीमध्ये अलर्ट आहे. हे सर्व कमिटीच्या समोर आहे ना, हा कॅबिनेटचा झालेला निर्णय आहे आणि कॅबिनेटच्या निर्णयाची अंमलबजावणी शिंदे समिती करते. हा जर कॅबिनेटमध्ये विषय आणला, मग बरखास्त करायची आणखीन काम करू द्यायचं, त्याचा निर्णय सुद्धा कॅबिनेटमध्ये घेता येईल, मुख्यमंत्र्याला घेता येईल, त्यांच्यासमोर या मागण्या केल्याच पाहिजे ना. उद्धव ठाकरेंनी आज जोरदार टीका केली आहे, मुख्यमंत्री पंतप्रधान आणि इतर राज्यात प्रचार करायला वेळ. अनेक दिवसानंतर आज माजी मुख्यमंत्र्यांना बोलायची संधी मिळाली. 2.5 वर्ष घरामध्ये बसून राज्य करणारे आता लोकांची लाज काढायला लागले, ह्याच्यासारखं दुर्दैव कोणतं नाही. मोठा विनोद आहे. अवकाळी पाऊस येणार होतं म्हणजे काय छत्री धरायची होती का? परंतु शेतीतलं काही कळत नाही. जे काही आज पाहिलं तुम्ही, तर प्रत्येक ठिकाणी या सरकारमधला मंत्री हा शेतामध्ये गेलेला आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दलचा पंचनामे तातडीने करा असे आदेश दिलेले आहे, परंतु यांना नेमकं काय बोलावं हे न सुधारल्यामुळं, सुचत नसल्यामुळं. एक जण म्हणतो मुख्यमंत्री तेलंगणाला जायला कशाला गेलेत, दुसरीकडे तोच म्हणतो की त्यांनी राष्ट्रवादीला बरोबर का घेऊन गेले नाहीत. यांच्या बुद्धिभ्रष्ट झालेले हे लोक आहेत. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री परराज्यात गेला एका दिवसासाठी तर यांना त्रास होतो, हे 2.5 वर्ष घरात बसतील यांना त्रास होत नाही. हे कोणतं राजकारण आहे? तुम्हाला ना त्या शेतकऱ्याशी कळवळा, ना कोणत्या त्या आरक्षणाच्या प्रश्नावर तुम्हाला काही घेणं देणं आहे. फक्त टोमणे मारणे आणि टीका करणे हा तुमचा स्वभाव झालेला आहे. म्हणून आपल्या असलेल्या मुख्यमंत्र्याबद्दल, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल आदर करायचा शिका. शिवसेना प्रमुख हे माननीय महापौर जरी असला तर त्याचा त्यांना सन्मान द्यायची, तो कोणत्याही पक्षाचा असो. परंतु टोमणे मारल्यानंतर त्यांना असं वाटतं की मला समाधान लाभलं. काम न करता लोक आपल्या पाठीशी आहेत, हे जे स्वप्न ते पाहत आहेत ते लवकरच भंग होईल आणि येणारे लोकसभा आणि विधानसभेमध्ये त्यांची जागा त्यांना पाहायला मिळेल. आम्ही जर सत्यरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला, मग आता पण काय गोट्या खेळत होते का? मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न काय आत्ता निघाला? गेली 40-50 वर्ष ते लोक भांडतायत, तेव्हा तुम्ही कुठं झोपले होते का? स्वतः मुख्यमंत्री होते ना, सांगा एक निर्णय तुम्ही घेतलेला. निर्णय घ्यायची क्षमता नसलेले लोक शरद पवार याच पृथ्वीराज चव्हाणला सांगायचे, हे लखवा मारलेला मुख्यमंत्री म्हणून. तुमचे सहकारी तेच तुम्हाला बोलत होते, तुम्ही काय शिकवता? आता शिंदे साहेबांनी जी शपथ घेतलेली शिवरायांची, त्याच्यामुळं यांच्या पोटाचा पोटशूळ उठला आहे. त्यांना माहिती, शिंदेसाहेब जे बोलतात ते करतात. आणि यामुळे, या धास्तीमुळं आता हे पोपटं बोलायला लागलेले. निवडणूक आल्यानंतर काय होईल तो काळ ठरवणार आहे, जनता ठरवणार आहे, तुम्ही ठरवणार नाही.
शेतकऱ्याला मदत द्यायची ही सरकारची भूमिका आहे. म्हणून सरकार कामाला लागलंय. सरकार व्हीसीवर नव्हतं, ना व्हीसीवर राहणार आहे. सरकार आता शेतात आहे. सरकार आता आपलं काम करतंय आणि याच्याबद्दलचं सर्वसामान्य शेतकऱ्याला माहिती आहे की आमचा मुख्यमंत्री हा आमच्या पाठीशी उभा राहणार आहे. म्हणून त्याची काळजी इतरांनी करू नये एवढं त्यांना सूचना आहे. असे म्हटले आजचे मुख्यमंत्री स्वतःच घर सोडून दुस आहे, दुसऱ्यांचं घर ढूंढणार आहे, उलटे आता काय न्याय देणार नाही, इतर दोन आपचाही फक्त नाही. आम्हाला आमच्या राज्याचा नाव लौकिक हा इतर राज्यातच नाही तर देशामध्ये वाढवायचा आहे. आमची बाउंड्री अशी ठरलेली नाहीये. हे चौकट या चौकटीच्या आतमध्येच आम्ही चौकट तोडणारे लोक आहोत आणि म्हणून चौकट तोडून काय करू शकतो या अख्या महाराष्ट्राने देशाने पाहिलेलं आहे. म्हणून तुम्ही आमची काळजी करू नका. तुम्ही ज्या पद्धतीने राज्य चालवलं होतं ते लोकांनी पाहिलेलं आहे आणि आज लोक आम्ही जे राज्य चालवतो तेही पाहत आहेत. म्हणून येणाऱ्या जी काही निवडणुका असतील त्यामध्ये तुम्हाला योग्य तो निर्णय ही जनता देणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.